हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध माझं नाव अनिमा शेट्टीगार. मी मस्कत उपासना केंद्र जाते आणि माझा जो अनुभव मी आज शेअर करणार आहे तो आहे 2002 अनुभव. झालं काय की मिस्टर तिकडे जॉब लागल्यामुळे फॅमिली व्हिजा लागतं, तर फॅमिली व्हिजा करताना आम्हाला एक मेडिकल चेकअप करावं लागतं. तर मेडिकल चेकअप करताना जास्त काही नसतं, फक्त ब्लड चेकअप एक्सरे वगैरे असतं. तर सकाळी मी चेकअपला गेले आणि संध्याकाळी रिपोर्ट मिळणार होतं. रिपोर्ट मिळाला, जेव्हा मी रिपोर्ट घ्यायला गेली तर मला सांगितलं की तुम्हाला डॉक्टर रिपोर्ट देतील, तुम्ही बसून राहा. हरकत नाही म्हणलं, एखादा डॉक्टरला चेकअप वगैरे करायचं असेल. मग मी बसले, मग लगेच आले डॉक्टर. डॉक्टरला मला ताबडतोब आतमध्ये पाठवलं रिपोर्ट घेऊन. तर डॉक्टर मला म्हणाले की मला आधी विचारलं की तुझं व्हिजाचं कारण काय. तर मी म्हटलं फॅमिली व्हिजा आहे, मिस्टर तिकडे असतात तर मला फॅमिली जॉईन करायचं. तर मग ते म्हणाले की तुझा रिपोर्ट अनफिट आहे. मी म्हटलं अनफिट का, अनफिट काय झालं आहे. तर म्हणाले की एक्सरे रिपोर्ट तुझा बरोबर नाही आहे, बाकीचे रिपोर्ट्स ठीक आहेत. म्हटलं काय झालं एक्सरेमध्ये. म्हणे नाही, मला काहीतरी ना हार्टमध्ये प्रॉब्लेम दिसून येतो. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की हार्टचा प्रॉब्लेम, तर मला माझी बोलतीच बंद झाली, मला काही सुचेनाचंच झालं. म्हणजे एकदम सगळं असं थांबल्यासारखं वाटलं मला. मग ते मला म्हणाले की तू बस, आमचे इथे आता कार्डिओलॉजिस्ट येतील, आपण त्यांना दाखवूया आणि मग बघूया ते काय म्हणतात. आणि एकदम कुठून मला एनर्जी आली माहिती नाही. मी एकदम असं जोराने म्हटलं की नाही, मला तुमच्या कार्डिओलॉजिस्टकडे जायचं नाही, मी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे जाईन. तेव्हा माझ्या त्यावेळी एकदम दादा असे माझ्या दिसले, एकदम असे म्हणजे की आहेत. तर मी त्यांना म्हटलं की नाही, मी तुमच्या कार्डिओलॉजिस्टकडे जाणार नाही, मी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे जाते, तुम्ही मला रिपोर्ट द्या. तर ते म्हणाले की मला हे रिपोर्ट्स तुला देता येणार नाही आहे. तर मी म्हटलं मग ठीक आहे, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही मला काही पेपरावर लिहून द्या, मी माझ्या फॅमिली डॉक्टरना दाखवेन, पण मी तुमच्या कार्डिओलॉजिस्टकडे मी जाणार नाही म्हटलं. एवढं मी त्यांना एकदम फर्मली सांगितलं. तर ते म्हणाले ठीक आहे, मी तुला लिहून देतो. मग त्यांनी कागदपत्र मला लिहून दिलं. लिहून दिलं तो होता शनिवार, दुसऱ्या दिवशी रविवार आणि सोमवार संध्याकाळपर्यंत मला वाट बघायचे. आणि ॲक्च्युली आमच्याकडे दुसऱ्या दिवशी ना पादुका पूजन होतं आणि पहिल्यांदाच सोडवलं, तर मी खूप उत्साहित होते. पण नंतर रिपोर्ट बघितल्यानंतर मी म्हटलं बापू माझा खूप मूड ऑफ झाला आहे, पादुका पूजन तर हाय उद्या, पण माझा मूड ऑफ झाला आहे. आणि मी अगदी संध्याकाळ ह्याची वाट बघते, सोमवार एकदा कधी दादांकडे जाते, कधी दादांना भेटते, असंच मला त्याच्यामुळे मी खूप रेसलेस होती. सोमवारी मी संध्याकाळी दादांना भेटली आणि दादांना सांगितलं की दादा असं असं सगळं झालं. आणि मी ते पेपर दाखवलं त्या डॉक्टरांचे घेऊन दिलं. तर डॉक्टर दादा म्हणाले, अगदी सहज म्हणाले, पण दादा म्हणाले की आपण एक चेकअप करून घ्या. आणि मग मला कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर लोयांचा नंबर अपॉइंटमेंट घ्यायला सांगितलं. मी मग डॉक्टर लोयांकडे, पण मी खूप घाबरलेली होती, कारण कार्डिओलॉजिस्टकडे म्हणजे माझं पहिल्यांदाच असं जाणं होतं. आणि कार्डिओलॉजी म्हणजे असं वाटतं खूप मोठा हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम वगैरे. तरी मी गेली, खूप घाबरलेली होती. मग दादा डॉक्टरने मला चेक केलं, पहिला हार्टबीट्स बघितले. तर ते म्हणाले हार्टबीट्स नॉर्मल आहे, पल्स पण नॉर्मल आहे. मग ECG काढलं, ECG पण नॉर्मल निघालं. तर ते म्हणाले की हा सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थित आहेत, त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे मलाही कळत नाही. आपण एक काम करूया, आपण 2D एको पण काढून बघूया. त्याच्यामध्ये जर आत्मतपर्यंत काय प्रॉब्लेम असेल ना, तर ते 2D एकोमध्ये दिसून येतं. त्यांना डायग्नोज झालं की काय आहे. मग त्यांनी मला सांगितलं की तुझ्या हार्टमध्ये ना होल आहे, तर काळजी करण्याचं कारण ना आपण जितपर्यंत होईल लवकर तितपर्यंत आपण ऑपरेशन करून घेऊया. तर तू दादांना भेट आणि दादा काय म्हणतात ते सांग आणि मग मला फीडबॅक दे. म्हटलं ठीक आहे. मग रिपोर्ट्स घेऊन मी दादांकडे गेली. तीन टाइम माझा व्हिजा पण आला. पण मग मी दादांना म्हणाले की दादा आता मिस्टरांना मी काय सांगू फोनवर, तर मला असं एकदम पटकन सांगणं मला अवघड आहे. दादा म्हणाले काही काळजी करू नकोस, तू जा मस्कतला, तिथे गेल्यानंतर सगळे मिस्टरांना समजव, सांग त्यांना आणि मग बघ काय म्हणून. मग मी मस्कतला गेली आणि फक्त 2 महिने राहून मी परत आले, कारण मला ह्या टेन्शनमध्ये मी ओढी होती ना, की मला ते राहायची अजिबात इच्छा नव्हती. कारण माझ्या अशा मनात आलं की मला समजा तिथे काय झालं तर दादा इथे मी तिथे, नको बाबा आपण मुंबईतच बसूया, म्हणजे काय झालं की पटकन दादाकडे पळता येईल आपल्याला. ह्या उद्देशाने मी परत आली मुंबईलाच. आणि मग मिस्टर म्हणाले की तू करून घे ऑपरेशन. मग मी मस्कतला आले, दादांना भेटले. दादांना म्हटलं की दादा मिस्टरांना जमणार नाही, कारण त्याचा जॉब न्यू आहे, तर पण मी ऑपरेशनला तयार आहे, आपण करून घेऊया का. तर दादा म्हणाले नाही मिस्टर पाहिजे तुझ्या ऑपरेशनच्या. म्हटलं अरे बापरे. परत माझ्या मनात एक असं नेगेटिव्ह थिंकिंग आलं की मिस्टर पाहिजे म्हणजे माझं काही खरं नाही, असं मला तेव्हा परत एकदा नेगेटिव्ह थिंकिंग आलं. आणि जेव्हा हा रिपोर्ट आला तर मी बापूंना फक्त 2 गोष्टी सांगितल्या. बापू फर्स्ट थिंग म्हणजे मी आत्ताच तुमच्याकडे यायला सुरुवात केली आहे आणि तुमचं एव्हरी इयर तुमचे चांगले चांगले फंक्शन्स असतात, काय काय तुमचं सगळं असतं, तर माझं सगळं ते मिस होणार. मला एवढं लवकर मरायचं नाही आहे म्हटलं, मला सगळे फंक्शन्स अटेंड करायचं आहे, सगळं ते एन्जॉय करायचं आहे मला. तर म्हटलं एवढ्या लवकर तुम्ही मला मी जाणार, तर म्हटलं दॅट इज नॉट फेअर म्हटलं बापू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बापू माझा मुलगा फक्त 5 वर्षाचा आहे, मग मी गेल्यानंतर त्याला कोण सांभाळणार बापू, असं मी फक्त सहजपणे बापूंना सांगितलं. आणि म्हटलं
बघा बापू, आता तुम्हीच माझं काय ते तुम्हीच बघून घ्या. पण त्यापर्यंत माझ्या नेगेटिव्ह फिलिंग्स खूप यायचं, पण आतून एक स्ट्रॉंग फिलिंग पण यायचं असं की नाही, तुला काही होणार नाही, तू व्यवस्थित आहे, तू बरी आहे. आणि दादांचे शब्द कानात नेहमी असं की काही काळजी करू नको, काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. मग मी मस्कदनाला दादांनी सांगितलं की मी तुला एक महिन्यांच्या गोळ्या देतो, म्हणजे जेणेकरून तुझ्या हार्टला काही इन्फेक्शन होणार नाही. पण मग मी एक महिन्याचं औषध घेतलं आणि त्या सुमारास मला कधी काहीच प्रॉब्लेम नाही आला. मग मी डॉक्टर लोयांना सांगितलं की डॉक्टर लोया की दादा म्हणाले की नेक्स्ट इयर, कारण मिस्टर नेक्स्ट इयरच येऊ शकतात, तर ते म्हणाले नो प्रॉब्लेम, जसं दादा सांगेल तसं आपण फॉलो करूया. आणि मग हे डायग्नोज झालं March 2002. मी एक वर्ष थांबले, मग 2003 मिस्टर येणार होते एप्रिलमध्ये, त्यांचा ॲन्युअल लीव. तर मग मी दादांना जाऊन परत भेटले, म्हणजे दादा मिस्टर येतात एप्रिल महिन्यात, तर मग ऑपरेशनची डेटसाठी म्हणून मी गेले दादा. दादाने सांगितलं नाही आता नाही करायचं, आपण जगन्नाथ उत्सव नंतर करायचं. म्हटलं अरे बापरे, म्हणजे अजून मला थोडं थांबायचं आहे. तर मग मला असं मनात आलं की दादाने असं का सांगितलं जगन्नाथ उत्सव नंतर, म्हणजे बहुतेक माझं हे लास्ट फंक्शन असावं जगन्नाथ, म्हणजे दादा म्हणून सांगतात की जगन्नाथ उत्सव कर आणि मग ऑपरेशन, म्हणजे त्याच्यानंतर बहुतेक मी जाईन का असं माझ्या मनात विचार आला तेव्हा. आणि मग जगन्नाथ उत्सव झालं आणि एका आठवड्यातच माझं ऑपरेशन झालं हरकिसन दासला. आणि तिथे मग मला डॉक्टर लोयांनी दुसऱ्या डॉक्टर कार्डिओलॉजिस्टचं इंट्रोडक्शन करून दिलं की हे डॉक्टर पाटील आहेत, तर हे पण तुझ्यावर ऑपरेशन करते, तू त्यांना भेटून घे. मग डॉक्टर पाटील पण माझ्याशी खूप बोलत होते आणि जेव्हा त्यांना कळलं की ते म्हणाले की मी आजपर्यंत बरेच ओपन हार्ट सर्जरीज केले, हे केस काही माझ्यासाठी नवीन नाही, पण मी आजपर्यंत अडल्टला कधीच नाही केलं. सगळे जे केसेस आहेत म्हणजे सगळे लहान असे बाळ वगैरे होते, वर्षाचे, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, म्हणजे असे लहान लहान त्याच्यावर. आणि हे डायग्नोस त्या एजमध्ये होतं, तुझं कसं डायग्नोस झालं नाही एवढ्या वर्षात. आणि त्यातून जेव्हा त्यांना कळलं की माझं सिझरिंग आणि मला एक 5 वर्षाचा मुलगा पण आहे, तर ते अजून उडाले. ते तर एकच शब्द त्यांनी म्हटलं की अनबिलिव्हेबल, एवढंच त्यांनी म्हटलं की म्हणे हाऊ कम. ते मला विचारलं की हे असं कसं शक्य आहे की तू म्हणतेस तुला कधी तुला त्रास नाही झाला. ते तर म्हणतात ओके, त्यांनी ते ग्रँटेड घेतलं, पण ते म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये तर हे डायग्नोज व्हायलाच पाहिजे होतं, कारण तुझ्या आतमध्ये अजून एक जीव असतं. आणि ते म्हणतात तुला हार्ट फंक्शनचं इम्पॉर्टन्स माहिती आहे का. मी म्हणलं मी मेडिकल फील्डवाली नाही आहे, बट ओके मला माहिती आहे की इट इज अ फंक्शनिंग ऑफ ब्लड पंपिंग, एवढंच मला म्हणतात. म्हणतात तेच तर आहे, आणि ते पण कसं असं त्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला. त्याच्यानंतर माझं ऑपरेशन झालं मेमध्ये जगन्नाथ उत्सव नंतर. मी जो अनुभव होतो मी सांगते की डॉक्टर इतके प्रेमळ होते ना की असं म्हणजे जवळजवळ बापूनेच सेटिंग केलेली. ते रोज संध्याकाळी राऊंडला यायचे आणि मला एक चक्कर कॉरिडॉरला मारायचे, पण कारण माझ्या बाबतीत तर मला एकच माहिती की हे सगळं बापूंनी अरेंजमेंट केलेली. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला असंच विचारलं की तुला तुझं ऑपरेशनबद्दल काही जाणून घ्यायचं नाही. म्हटलं मला एवढं पेन होतं ना डॉक्टर, मला एकदा घरी पाठवा. पण डॉक्टर म्हणजे डॉक्टर स्वतः म्हणाले की मला तुला सांगायचं आहे की जेव्हा आम्ही तुझं हार्ट ओपन केलं ना, तर तुझा होल माहिती आहे कसा होता, एवढा मोठा तुझा होल होता. अविश्वास, म्हणजे डॉक्टरने मला स्वतःला विश्वास नाही की आम्ही जेव्हा 2D एको बघितलं त्याच्यात जो होल दिसला, आणि जेव्हा आम्ही हार्ट तुझा ओपन केला, कारण ती ओपन हार्ट सर्जरी होतं, तर ते म्हणाले की इतका मोठं होल आणि तुला कधीच काहीही त्रास झाला नाही. म्हणजे ते म्हणतात की मी ते अक्षरशः ते म्हणजे मी काय पुढे बोलूच शकत नाही, मला माझ्याकडे शब्दच नाहीत. ते म्हणाले सरळ त्यांनी सांगितलं की मला ह्याच्यावर पुढे शब्दच नाही आहे. आता असं आहे बघा, म्हणजे बापूंची कृपा कशी असते. मी आज एवढे वर्ष, म्हणजे असं आपल्याला वाटतं की मी ह्या सालीपासून बापूंकडे आली, म्हणजे याचा अर्थ काय पहिले बापू नव्हते. आपण असं वाटतं की मी आत्ता या वर्षापासून बापूंकडे आहे, पण असं नाही आहे. म्हणजे माझं बालपण ते एवढ्या एजपर्यंत काळजी कोणी घेतली, बापूंनी. तर जेव्हा कळलं डायग्नोज झालं, दॅट वॉज 2002 March 2002, आणि हा 1 इयरचा स्पॅन, म्हणजे 2003 जो माझा प्रवास, आधी तर मला माहिती नव्हतं. आता कसं हां बापू आहे माझे, पण माझ्या बालपणापासून ते माझ्या यंग एजपर्यंत बापूने किती काळजी घेते हे मला आत्ता रिअलाईज होते, तेव्हा मला नाही वाटलं. पण आत्ता मी जेव्हा विचार करते, म्हणजे आज मी जे इकडे आहे, माझा जो अनुभव मी शेअर करते, सगळं बापूंची कृपा, बापू कसे फिल्डिंग करतात आपल्यासाठी, काय छान अरेंजमेंट करतात, हे आपल्याला त्यावेळा जाणवत नाही. पण जेव्हा आपण एखाद्या ह्याच्यातनं बाहेर येतो, रोजचा अनुभव असतो बापूंचा आपल्याबरोबर, आपण जेव्हा उठतो बसतो सगळा अनुभव बापूंचा आहे. पण जेव्हा असं एक आयुष्यात टर्निंग पॉईंट येतं की म्हणजे जेव्हा डॉक्टर्स पण हात वर करतात की बापरे हा केस,
आणि जेव्हा माझं ऑपरेशन झालं, डॉक्टर लोया माझी बहीण बाहेर उभी होती, ती बहीण म्हणते मी त्यांच्या मागे धावत धावत गेले की काय झालं म्हणून. तर ते म्हणाले की माहिती नाही, आम्ही केलं आहे ऑपरेशन पण मला माहिती नाही काय होईल म्हणून. असं अक्षरशः त्यांनी सांगितलं हा की, कारण ते म्हणाले की इतका होल मोठा लागला, आमच्या बियॉन्ड एक्सपेक्टेशन होता. आम्हाला नाही वाटलं की एवढा मोठा होल असेल आणि एवढा मोठा होल आम्हाला पॅचअप केलं आम्ही, पण आता मला माहिती नाही पुढे कसं होईल. मग आता पुढे कोण, आपल्याला बापूच आहे. आज मी तुमच्यासमोर उभी आहे, हा अनुभव एवढा शेअर करते म्हणजे माझं हेल्थ जे आहे, माझं म्हणजे आपण ज्या हृदयाचे ठोके जे म्हणतो, हे प्रत्येक सगळं फक्त बापू आणि फक्त बापूमुळेच आहे. म्हणजे बापू आपल्यासाठी किती झटतो हे अनुभवने आपण विचार कर, मी आजही तो विचार करतो की बापरे बापूने केवढं केलं माझ्यासाठी. म्हणजे मी आज इतकी ठणठणीत आहे हे फक्त बापूच्या कृपेमुळेच. त्यामुळे बापू बापू आणि फक्त बापू हाच आपलं आयुष्यात नाव. आपण तोंडात तेच राहायला पाहिजे की जो करता करविता सगळं नेगेटिवनं पॉझिटिव्ह आणणाराही बापूच. त्यावेळी मी खूप नेगेटिव्ह पण होती, पण इमिजिएटली मला जाणवायचं की मी पॉझिटिव्ह होते. तर पॉझिटिवनेस फक्त बापूंमुळे होता, कारण मी रोज बापून बापू अजून थांबायचं आहे, अजून थांबायचं आहे मला. म्हणजे मी अक्षरशः महिने आणि दिवस मोजत होते आणि तो स्पॅन कसा गेला मला कळलं नाही. त्याच्यानंतर 2003-2019 आज मी माझा अनुभव शेअर करते. हा स्पॅन बघा, म्हणजे मी जे बोलते हे सगळं फक्त आणि फक्त बापू शक्य करतात. हरिओम श्रीराम अंबन्य नाथ स्वामी.